कामगिरी केंद्र सरकारच्या निकषानुसार केला जात आहे। सातारा तालुक्यातील कोरोनाबाधित रुग्णांचा अंत्यसंस्कारची जबाबदारी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टने घेतली असून शासकीय निकषानुसार पूर्ण तयारी करण्यात आली आहे। कोरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूमुखी पडणाऱ्यांची संख्या वाढत आहे, अशातच कोरोनाबाधित रुग्णांच्या अंत्यसंस्काराची जबाबदारी पूर्णपणे प्रशासन घेत असताना काही संस्था देखील पुढे येत आहेत। सातारा तालुक्यामध्ये असणाऱ्या कोरोनाबाधित रुग्णांच्या उपचारावर केंद्रामध्ये जर कोणाचा मृत्यू झाला तर त्या मुस्लिम समाजातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्ट येथे पूर्ण सोयीस्कर करण्यात येणार आहे। त्यानुसार गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टने जिल्हाधिकारी यांच्या सूचनेनुसार दफनविधीसाठी लागणारे खड्डा व सर्व तयारी पूर्ण केली आहे। सातारा जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली सर्व मुस्लिम समाजाची कोरोनाबाधित या विषयावर सातारा जिल्हा कार्यालयामध्ये मीटिंग आयोजित करण्यात आली होती। त्या मीटिंगमध्ये कोरोनाबाधित असणाऱ्या किंवा कोरोनाबाधित व्यक्तीचा मृत्यू झाला तर राज्य शासनाने जे निकष दिलेले आहेत त्या निकषानुसार सातारा जिल्हा अध्यक्ष रवींद्र पवार यांच्या अध्यक्षेखाली आणि सातारा नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरेसाहेब यांच्या अध्यक्षेखाली सर्व मुस्लिम कब्रस्तान ट्रस्टची मीटिंग झाली होती। त्या मीटिंगमध्ये सरकारने राज्य सरकारने दिलेले निकषानुसार कबर काढण्याचे सुचवण्यात आले। त्याची जबाबदारी गेंडामाळ कब्रस्तान ट्रस्टी या लोकांनी घेतली। त्यानुसार शासनाच्या नियमानुसार कब्रस्तान गेंडामाळ कब्रस्तान येथे कबर काढण्यात तयार करून ठेवण्यात आलेली आहे। वीड बांधकाम ज्या पद्धतीने जे सांगितले त्या पद्धतीने गेंडामाळ कब्रस्तानचे ट्रस्टी यांनी सर्व आपले योगदान देऊन तेथे कबर तयार करून ठेवली आहेत। यामध्ये सर्वात प्रथम खड्ड्याच्या आत सुद्धा बांधकाम केलेलं आहे। पूर्णपणे 7x3.5 खड्डा काढलेला आहे आणि खालीसुद्धा त्याला 6 फूटपर्यंत त्याला डेप दिलेली आहे खाली आणि त्यामध्ये 3 फुटापर्यंत बांधकाम करण्यात येणार आहे। आणि नगरपालिकेची स्वतः माणसं येतील, त्यांच्याकडून सॅनिटायझरची गाडीसुद्धा असणारे फायर ब्रिगेड घेऊन स्वतः येणार आहेत। ते त्या ठिकाणी ते संपूर्ण तो एरिया संपूर्ण सॅनिटाईज केला जाईल। त्यांची स्वतः माणसं येऊन हा दफनविधी करणार आहेत।